बरं झालं ते न्यायाधीश नाही झाले. त्यांना एवढं तरी कळायला समज पाहिजे होती की आम्ही मागणी आमच्या हक्काची पूर्वीची असणारी करतोय. माननीय न्यायालयाचा आम्ही सन्मान केला आहे त्यांच्या निर्णयाचा. ती आरक्षण आम्ही मागतच नाहीत. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही कुणबी मराठा आहेत, आम्ही पहिल्यापासून ओबीसी आहेत. ते आरक्षण आम्ही मागतो. न्यायालयाचं इथं काय संबंध आला आहे, काय संबंध आला आहे? उलट त्यांनी असं म्हणायला पाहिजे, घटनेच्या कायद्याच्या नियमाला अधीन राहून हा मराठा समाज आमरण उपोषण करतो आहे, यापेक्षा शांततेचं देशात आंदोलन असू शकत नाही. त्या निष्पाप लोकांवरती का हल्ला केला असं त्यांनी म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी जनतेकडून पाहिजे. तर ते जनतेकडून न बोलता असं वेगळं बोलतंय. त्या काय त्यांच्यावरती काय बोलावं, काय काय बोलायचं नाही आम्हाला त्यांच्यावरती. सगळ्या समाजाला माहिती आहे ते काय आहे ते, आणि सगळ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे ते काय आहेत, ते कोणाच्या चेले आहेत काय आहेत ते सगळं माहिती आहे. त्यांना त्यांच्या मालकानं समज द्यावी. तुमचं नाव खराब होईल त्यांच्यामुळं. हो, तुम्ही उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्रीसुद्धा आहेत, त्यांच्यामुळं तुमचं नाव खराब होईल. कारण तुम्ही, तुम्हाला जनता प्रिय आहे अगोदर, कारण 106 याच मराठ्याने आमदार दिले तुम्हाला. त्यांच्यामुळं तुमचं नाव खराब होईल. त्यांना तुम्ही समज द्या, गृहमंत्री उपमुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो की तुम्ही समज द्या. तुम्ही असे लोक अंगावर घालून कायदा सुव्यवस्था बिघडू नका राज्याची. तुमचं कर्तव्य, तुम्ही संविधानाच्या पदावर बसलेला आहे, तुमचं कर्तव्य त्यांना शांत बसवणं. हो, असे लोक पुढं घालून तुम्ही राज्य बिघडवू नका. तुम्ही शांततेचं आवाहन करायला पाहिजे सगळ्याला, ते आम्ही करतोय. भान राहू द्या जरा, त्यांना समज द्या. जरंगे, मी शेतकरी आहे, शेतमजुरांची भाषा मला माहिती आहे, शेतकऱ्यांची भाषा मला माहिती आहे, कास्तकरांची भाषा मला माहिती आहे. लावलं रताळ आलंय किळं असं कधीच होत नाही. वास्तवामध्ये रताळं लावल्याच्यानंतर रताळच येत असते. तुला काय म्हणायचं हे तू तरी ठरवून घे बाबा. तुला एकच म्हणायचं आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी सगळ्यात अगोदर तुझी येऊन जी भेट घेतली, त्या भेटीचे परिणाम शरद पवारांची जे ज्याला म्हणतो आपण ते वादळ आलं, वादळ आलं. वादळ हे कायम नसतंय, वादळ हे निमित्तात्मक असतंय, आणि त्याच्यानंतर वादळ हे कधीसुद्धा जे आहे परिणामकारक एका काळापुरतं असते, त्यानंतरचं नसते, लक्षात ठेव. त्यामुळं पॉलिटिकल बॉसेस मला कोणाला कोणत्या प्राण्याची उपमा द्यायची नाही, परंतु मला हेच म्हणायचं आहे की मी श्वानाचा सुद्धा लाड करतो. माझ्या इथे गाढवसुद्धा तुम्ही चॅनलवाल्याने दाखवलं होतं, त्याचासुद्धा मी लाड करतो. पॉलिटिकल बॉसेससाठी लॉयल होऊन एका मर्यादेपर्यंत राहावं, त्याच्यावर राहता येत नाही, आणि त्याच्यातून मला असं वाटतं की काहीच मिळणार नाही.